नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, बिबट्याशी थरारक झुंज देत बचावली. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील. ओढ्याला आलेल्या पुरात गुराखी केला वाहून खेड तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा पहिला बळी. आंबोली बहरली, निसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची रीत आणि चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरणाला गळती. सविस्तर वृत्त: मोटारसायकलवरून व्यायामशाळेत जाणाऱ्या दोन चुलत भावांवर बिबट्यानं सडक घालून हल्ला केला. जीवाची बाजी लावून बिबट्यांचा हल्ला त्यांनी परतवला. बिबट्याशी थरारक झुंज देत दोघे जण बचावले, मात्र गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश जाधव आणि विक्रांत जाधव हे दोघे चुलत भाऊ 7:45 वाजता गणेशगुळे व्यायामशाळेत दुचाकीवरून निघाले होते. योगेश जाधव आणि विक्रांत जाधव यांच्यावर मावळंगे येथील रस्त्याचा घाट चढत असताना बिबट्यानं हल्ला केला. मोटारसायकल त्यावेळी न्यूट्रलवर होती. हे लक्षात येताच गिअर बदलून दोघांनी पळ काढला. काही मिनिट बिबट्याशी थरारक झुंज देत दोघेही बचावले. मराठा समाजानं दिलेल्या प्रदीर्घ लढ्यातूनच मराठा आरक्षण मिळालं. त्यावर उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टीके गरज पडल्यास त्यासाठी संपूर्ण देशातील निष्णांत वकिलांची फौज उभी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा भवन उभं करूच, पण त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये मराठा समाजातील तरुणांना माहिती देण्यासाठी समाजानं केंद्र उभी करावी. याद्वारे मराठा समाजाला मिळणाऱ्या विविध सवलती योजना यांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा लाभ हा या समाजाच्या तळागळापर्यंत पोहोचवावा, असं आवाहन दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रताप सिंग जाधव यांनी केलं. सकल मराठा समाजाच्या वतीनं केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी कृतज्ञता सत्कार समारंभ झाला. अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. यावेळी पालकमंत्री पाटील, डॉक्टर प्रताप सिंह जाधव, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, शाहू महाराज आदींसह इतरांचा सत्कार करण्यात आला. रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या नांदिवली येथील एका गुराख्याचा ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. जानू ठेपे असं या दुर्दैवी गुराख्याचं नाव असून ही घटना शनिवारी घडल्याचं सांगण्यात येत आहे. जानू ठेपे हे संध्याकाळी घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. रानात पूर आलेल्या ओढ्यामध्ये त्यावेळी त्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. आंबोली येथील वर्षा पर्यटन हंगामाच्या दुसऱ्या रविवारी हजारो पर्यटक आणि प्रवासी यांनी भेट दिली. मुख्य धबधब्यासह कावळे सात पॉइंट, महादेवगड पॉइंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरदास धबधबा अशा सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसत होती. राज्यासह गोवा आणि कर्नाटक भागातील पर्यटकांचा यामध्ये सहभाग होता. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबोली यावर्षी पाऊस उशिरा आला. दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येथील धबधबे प्रवाहित होतात, मात्र यावर्षी जून महिन्याच्या शेवटी मुख्य धबधबा प्रवाहित झाला. काल दुसऱ्या रविवारी सुमारे 30,000 ते 35,000 जास्त पर्यटकांनी आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. तिवरे येथील दुर्घटनेनंतर तालुक्यातील मोरवणे येथील लघु पाटबंधारे विभागाच्या धरणाला गळती लागली. यामुळे धरणाच्या खालील परिसरात राहणारे ग्रामस्थ भयभीत झाले असून रात्री जागून काढाव्या लागत आहेत. येथील काही ग्रामस्थांनी रविवारची सुट्टी असताना देखील कापसाळ येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. सायंकाळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी केली. तिवरेतील दुर्घटनेनंतर तालुक्यातील धरणांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तालुक्यात 8 धरणे असून त्यातील अनेक धरणे मातीची आहेत, त्यामुळे पावसाळ्यात धरणाखाली राहणारे लोक भयभीत झाले. तिवरेतील घटनेमध्ये 23 ग्रामस्थ बेपत्ता झाले असून 13 घरं उद्ध्वस्त झाले. या घटनेची भीषणता लक्षात घेऊन धरणाखाली लोक घाबरले. मोरवणे येथील धरण 20 वर्षापूर्वीचं असून या धरणाची क्षमता तिवरे धरणाच्या तिप्पट म्हणजे 3 TMC इतकी आहे. मंगळवारी लघु पाटबंधारे विभागाचे काही अधिकारी ग्रामस्थांना न भेटता निघून गेले होते. यामुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप चव्हाण, सरपंच मुकुंद चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी लघु पाटबंधारे कार्यालयावर त्यांनी धडक दिली. यानंतर सायंकाळी या विभागाचे सहाय्यक अभियंता खताते, उपअभियंता वाजे यांनी धरणाला भेट दिली.
धरणाच्या मधोमध असणाऱ्या जॅकवेलला गळती लागली असून हे धरण धोकादायक बनलंय अशी माहिती येथील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. 2005 मध्ये धरणाची भिंत खचून पाणी गेलं होतं. त्यावेळी थोडी दुरुस्ती झाली, मात्र धरणाच्या एका बाजूकडील पिंचिंग संबंधित ठेकेदारानं केलेलं नाही, त्यासाठी डबर टाकण्यात आलाय. मात्र हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांनी धरणाला धोका असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांनी मंडणगड मधील विकास कामांचा लावलेला धडाका पाहून मंडणगड तालुक्यातील पाले गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या पालखी निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. रत्नागिरी तालुक्यातील निर्या 15 माड येथील धूप प्रतिबंधक बंधारा अजस्त्र लाटांच्या फटक्यांनी काही भागात फुटला. या बंधाऱ्याचा काही भाग समुद्राच्या पाण्याने विळंबकृत केला. भर पावसात 15 दिवसांपूर्वी बांधलेला रस्ता यामुळे खचला आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. निर्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही प्रश्न अद्याप कायमच आहे. गुहागर चिखली येथे जाणाऱ्या डंपरनं विनोद राऊत या दुचाकी चालकाला धडक दिल्यानं तो जखमी झालाय. दुचाकी स्वार करूर फाटा येथून चिखलीकडे जात असताना त्याला डंपरनं धडक दिली. जखमी झालेल्या दुचाकी स्वारला चिपळूण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खेड तालुका सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता रवींद्र देशमुख साहेब सेवानिवृत्त होत आहेत. देशमुख साहेबांनी 1982 पासून आजपर्यंत 2019 म्हणजे तब्बल 37 वर्षाच्या सेवेत खेडच्या विकास कामांसाठी केलेलं सहकार्य अविस्मरणीय आहे. विशेष म्हणजे या बांधकाम खात्यातील सेवेची सुरुवात खेडमधूनच झाली आणि आज सेवानिवृत्त सुद्धा ते खेडमध्येच झाले. आपणासारखे कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अधिकारी खेडवासियांना लाभले हे भाग्य आहे. आपणास निरोगी आणि समाधानी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा अशा शब्दात युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, खेड शिवसेना तालुका प्रमुख राजा बेलोसे, उद्योजक शैलेश कदम यासहित विविध संघटनांचे पदाधिकारी, बांधकाम खात्याचे अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. मुंबई गोवा अशा सुरू झालेल्या लक्झरी क्रूजला रत्नागिरीमध्ये थांबा मिळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून एका कंपनीद्वारे भगवती बंदर परिसरात नुकताच एक सर्वे करण्यात आला. याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला असून त्यानंतर या क्रूजला रत्नागिरीमध्ये थांबा देण्याबाबत विचार होईल असं कळवण्यात आलंय. जिल्ह्यात गाजलेला आणि पोलीस CID CBI या यंत्रणांनी स्वतंत्रपणे तपास करून गुन्हा नोंदवलेला येथील दर्शना चव्हाण खून प्रकरणाचा निकाल तब्बल 19 वर्षांनी शनिवारी लागला. खेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आवटे यांनी या खटल्याचा निकाल देताना या प्रकरणातील 5 जणांना निर्दोष मुक्त केलंय. येथील ज्येष्ठ ऍडव्होकेट भरत उर्फ बाबा भोसले यांनी सुनावणीनंतर 5 तास आरोपींच्या वतीनं युक्तिवाद केला. हा युक्तिवाद मान्य करून हा निकाल देण्यात आलाय. मृत दर्शना चव्हाण हिचा पती विजय चव्हाण, डॉक्टर अभय मोहिते, डॉक्टर माधुरी मोहिते, अक्षय मोहिते, वैशाली मोहिते अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावं आहेत. दर्शना चव्हाण हिचा मृतदेह वेणेश्वर समुद्र किनारी 10 मे 2001 रोजी सापडला होता. प्रथम ती आत्महत्या आहे असं गृहित धरून गुहागर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तिचे वडील दत्ताराम आवटे यांनी ही आत्महत्या नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी तपास करून तिचे पती विजय चव्हाण, डॉक्टर अभय मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची साखळी फेरी शनिवारी संपली. मंगळवारी या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत आणि केन विल्यमसन न्यूझीलंड हे 2 संघ या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील. पण या 2 कर्णधारांनी 11 वर्षांपूर्वी 1 सेमीफायनलचा सामना खेळलाय. तोही विश्वचषकातील आहे हे तुम्हाला कळलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे 2 संघ आमने सामने आले होते आणि त्यावेळी भारताचं नेतृत्व विराट कोहलीकडे तर न्यूझीलंडची धुरा होती केन विल्यमसन्सच्या खांद्यावर. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, बिबट्याशी थरारक झुंज देत बचावले.
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीके पालकमंत्री चंद्रकांत पाटील ओढ्याला आलेल्या पुरात दुराखी गेला वाहून खेड तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा पहिला बळी आंबोली बहरली निसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची भीक आणि चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरणाला गळती याचबरोबर बीप न्यूज संपल्या धन्यवाद.